स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये. आणि आजचं जे गाणं आहे नवरा पाहिजे गोरा गोरा, या गाण्याचा तुम्ही पार्ट वन नक्की बघितला असेल. नसेल बघितला तर डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे, नक्की बघा. आणि हा जो आहे हा आहे पार्ट टू, पण पार्ट वन बघितल्यावरच तुम्हाला पार्ट टू हा जो आहे तो समजेल, कारण की पार्ट वनमध्ये मी तुम्हाला पूर्ण गाणं जे आहे ते वाजवून दाखवलेलं आहे. सो आता हे जे गाणं आहे पार्ट टूमध्ये मी तुम्हाला शिकवणार आहे स्लोली. पण जर तुम्हाला ह्या गाण्याचं नोटेशन जे मी वरती दाखवणार आहे ते जर तुम्हाला लिहिलेलं पाहिजे असेल तर तुम्ही डिस्क्रिप्शनमध्ये जो व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे मी त्यावर तुम्ही मला मेसेज करू शकता व्हॉट्सअपला. आणि त्याची काही छोटीशी फी आहे जी तुम्हाला पे करावं लागेल आणि त्यानंतर तुम्हाला मी ते नोटेशन देईल व्हॉट्सअपवरच. सो तुम्हाला जर पाहिजे असेल तर नक्की मला व्हॉट्सअप करा, डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला नंबर भेटून जाईल. सो गाईज चला सुरू करूया आजचा हा व्हिडिओ. त्याआधी जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल आणि तुम्ही सबस्क्राईब नसेल केलेलं तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. तर आजचं जे गाणं आहे ते कुठल्या स्केलमध्ये आहे ते मी मागच्या ह्याच्यात तुम्हाला सांगितलं असेल कदाचित गाणं वाजवताना, पण काय माहिती सांगितलं की नाही मला एवढं कन्फर्म नाही, पण आता सांगून देतोय. तुम्ही बघितलं असेल मी पांढऱ्या पट्टीमध्ये वाजवलं होतं. सो ह्या गाण्याची जी स्केल आहे ती आहे पांढरे चार म्हणजे एफ, हा आहे आपला सा. आणि या गाण्याची खासियत अशी आहे की या गाण्यामध्ये सगळे स्वर शुद्ध आहे आणि खूप सोपं आणि इतकं सोपं आहे गाणं, तुम्ही स्वतःही पाहिलं असेल जेव्हा मी वाजवलंय. एकदम सोपं जाते वाजवायला, तीच ती लाईन परत परत आहे त्यामुळे काहीहीच डिफिकल्ट नाही आहे. तुम्ही फक्त मन लावून हे गाण्यावर प्रॅक्टिस करा आणि या गाण्याचे जे एक एक मी तुम्हाला स्वर सांगणार आहे आणि नोटेशन सांगणार आहे ते नक्की बघा. तर इथून जे स्टार्टिंग आहे, पण याआधी एक म्युझिक वाजतं सो ते म्युझिक सांगून देतो. पण पहिले जर तुम्हाला पांढरी चार मधले स्वर माहिती नसतील सारे गमा पदनीचा तर ते नक्की माहिती करून घ्या. ते म्हणजे कसे हे बघा, सारे गमा पदनी सा सानी ध प म ग रे सा. तर हे स्वर तर आपली यूज होणारच आहे. त्यामध्ये मंद्र सप्तक मध्ये आपल्याला हा जो आहे ध आणि प या दोन स्वरांचा उपयोग आहे या गाण्यामध्ये आणि बाकी स्वर सगळे मध्य सप्तकातले आहेत. तर चला पहिलं म्युझिक जे आहे ते सांगतो. बघा हे जे म्युझिक आहे स्लो मध्ये प प म ग रे सा सा ग रे रे प प म ग रे सा सा ग रे सा. बघा परत एकदा प प म ग ग रे सा ग रे रे प प म ग रे सा सा ग रे सा. तर असं हे म्युझिक आहे. यानंतर सुरू होते आपली पहिली लाईन कसा सोसाट सुटलाय वारा कसा सोसाट सुटलाय वारा. बघा स्लो मध्ये कसा सोसाट सुटलाय वारा कसा सासा ध ध सा सा रे ग रे सा सा कसा सोसाट सुटलाय वारा. पुढची लाईन नवरा पाहिजे गोरा गोरा ग नवरा पाहिजे गोरा गोरा. पूर्ण जी लाईन आहे ना ह्या लाईन मध्ये फक्त सारे ग रे सारे ग रे यावरच खेळ आहे पूर्ण. बघा नवरा नवरा सा सारे ग ग नवरा पाहिजे गोरा गोरा पाहिजे गोरा गोरा ग नवरा. परत जेव्हा लाईन घेतो तेव्हा ग नवरा पाहिजे गोरा गोरा पाहिजे गोरा गोरा रे 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 सा सा सा. यानंतर बघा चार चौकात असू दे भाई तो अन पाठीशी गावची पोर. खूप छान लाईन आहे हे बघा प प प प ध प प प प प ध प प प प म म म ग रे रे रे. बघा चार चौकात असू दे भाई तू अन पाठी शी गावची पोर गावची पोर. आणि ही जी लाईन आहे ही दोन वेळा वाजणार आहे.
चार चौकात असू दे भाई तू अन पाठीशी गावची पोर कसा सोसा। मग परत तीस लाईन घ्यायचे, ठीक आहे। यानंतर बघूया अंतरा। अंतरा कसा आहे? असो 50 लाखाची माडी अन फिरावा फॉर्च्युनर ऑडी, कधी रुसलय तर मला लाडान लावेल तो लाडी गोडी। बघा किती छान आहे। असो 50 लाखाची माडी, बघा परत एकदा। असो 50, आपल्याला 10 पुढे जायचं पण नाही, इकडे वरती बघा। असो प प प ध प ग ग रे रे ग रे रे सा अन अन फिरावा फिरावा फॉर्च्युनर ऑडी सारे गरे सासा। पूर्ण हे जे गाण्यामध्ये आहे अर्ध गाणं, अर्ध्याहून जास्त गाणं जे आहे सारे ग रे सासा ग रे सासा सारे सासा यावरच आहे, पूर्ण असंच आहे। फक्त ह्या ज्या फ्रेज आहे त्या तुम्हाला लक्षात ठेवावं लागेल। फॉर्च्युनर ऑडी, पुढची लाईन कधी रुस ले तर मला तर मला लाडान 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 लावेल तो लावेल तो लाडी गोडी लाडी गोडी लाडी गोडी सारे गरे सासा। आणि यानंतरची लाईन सेम पहिल्या लाईन सारखी, मला दाखवेल जग तो सारा मला दाखवेल जग तो सारा गणवरा पाहिजे गोरा गोरा गणवरा पाहिजे गोरा गोरा कसा सोसाट सुटलाय वारा कसा सोटात सुटलाय वारा गणवरा पाहिजे गोरा गोरा गणवरा पाहिजे गोरा गोरा। कडवा तुम्हाला समजलं असेल। आणि या पुढचं जे कडवं आहे ते पण सेम आहे, सेम काहीही फरक नाही आहे, पूर्ण आपल्याला सेम वाजवायचं आहे। आणि या सगळ्या ज्या लाईन होत्या त्या फिमेल लाईन होत्या। आणि यानंतरचा जो मेल पोर्शन आहे जो की पहिल्या नजरेत मनात बसली ती वाली जी लाईन आहे, तो जर अंतरा तुम्हाला पूर्ण पाहिजे असेल तर नक्की मला व्हॉट्सअप करा। तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये माझा व्हॉट्सअप नंबर भेटून जाईल आणि त्याची काही छोटीशी अशी फी आहे ती तुम्हाला पे करावं लागेल आणि तुम्हाला पूर्ण गाण्याचं नरेशन भेटून जाईल आणि तुम्ही पूर्ण गाणं हे एकदम आसानीने वाजवू शकणार। तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। हा व्हिडिओ कसा वाटला गाईज नक्की कमेंट करा। तुम्ही जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबायला विसरू नका। तुम्हाला जर मला फॉलो करायचं असेल इंस्टाग्रामवर तर खाली लिंक आहे, डिस्क्रिप्शन बॉक्स नक्की चेक करा, त्यावर तुम्हाला लिंक भेटून जाईल इंस्टाग्रामची, तिथे तुम्ही मला फॉलो करू शकता। सो गाईज भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंट करा। बाय।